पंकजा मुंडे आहेत मंत्री। ताई, आज मोर्चा निघतो आहे मुंबईमध्ये, मराठे दाखल झालेले आहेत आणि हा मोर्चा मोठा आणि एक इतिहासातील एक मोर्चा म्हणावा लागेल। हो, कारण ज्या पद्धतीने मराठा समाजातील सामान्य वर्ग आज रस्त्यावर आलेला आहे, वर्षानुवर्षे प्रस्थापितांनी आम्हाला काही दिले नाही, भावना त्यांच्यामध्ये आहे आणि आज शिक्षणासाठी नोकऱ्यांसाठी आम्हाला सामाजिक स्थान मिळालं पाहिजे ही त्यांची मागणी आहे। त्या मागणीबद्दल आमचाही सकारात्मक त्यांना पूर्ण प्रतिसाद आहे। सरकारची अशी इच्छाही आहे की याच्यामध्ये त्यांना न्याय द्यावा आणि आज जो हा त्यांचा मोर्चा आहे तो एक आगळा वेगळा मोर्चा आहे। आत्तापर्यंत त्यांनी या सगळ्या मोर्चांमध्ये राजकीय बाजूला ठेवून विषय हा डायरेक्ट तरुणांनी हा विषय हातात घेतलाय आणि त्यांचा एकच आहे। राष्ट्रवादी तीच मागणी करते, काँग्रेस तीच मागणी करते, शिवसेना तीच करते आणि सत्ताधारी भाजपचे आमदार सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी करते। कुठतरी सरकार कमी पडतंय का? अजिबात नाही। आमची मागणी ही सरकार म्हणून आमचे आमदार जे आहेत तर सरकार म्हणून जी आमची भूमिका आहे ती सकारात्मकच आहे। विरोधी पक्षी बाकावर असताना सुद्धा आम्ही या मागणीला सपोर्ट केलेलाच होता आणि आम्ही आमच्या अनेक आमच्या आयोजनांमध्ये आमच्या भाषणांमध्ये याचा नेहमी सकारात्मक उल्लेख केलेला आहे। आजही आम्ही सकारात्मकच याच्यासाठी आहोत आणि आता फक्त आरक्षण हा विषय आमच्या सर्व पक्षांचा विषय मागण्यांचा नसून आता ह्याच्या पलीकडे जाऊन आपण कसं मांडणी करतो। आज सत्ताधारी पक्षातील आमदार मागणी करते मराठा आरक्षणाची, मंत्री सुद्धा करतात, उद्या मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून त्यांनी मागणी केली अशा वाटायला नको। आज सत्ताधारी भाजपचे आमदार मागणी करतायत, मंत्री सुद्धा जे आहे ते मागणी करतात, उद्या जर मुख्यमंत्री रस्त्यावरती उतरले आणि जर म्हटले की आरक्षण मिळावं तर आश्चर्य वाटत। आम्ही मागणी करत नाही आहोत। जेव्हाही आमदार कोणते निदर्शन करतात तेव्हा मंत्री त्यांना येऊन त्यांचे ऐकून घेतात, त्यांना बोलतात। कोणतेही आमदार कोणत्याही विषयावर निदर्शन करतात तर एक मंत्री म्हणून सरकारचा घटक म्हणून मी त्यांच्याशी भेटायला आलेली आहे आणि आम्ही मागणीला आणि आंदोलनाला उभे नाही आहोत। आम्ही त्यांचं ऐकायला आलेलो आहोत आणि मग कोणत्याही पक्षाचा आमदार असो त्यांचं ऐकून घेतलं असो जाऊ आणि या विचार आमचाही सकारात्मक त्याला ग्रीन सिग्नल। भाजपचे आमदार या ठिकाणी जे आहेत ते मराठा आरक्षणा पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत, या ठिकाणी मंत्री सुद्धा आलेले आहेत। एकूण पहिले जर सत्ताधारी पक्ष अशा प्रकारची जर मागणी करत असेल आणि जर मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरून म्हणत असाल की आरक्षण द्या, त्याचं वावगं वाटण्यासारखं नाही, कारण हे संपूर्ण राजकारण कसं आहे ते आता इथे पाहायला मिळते। कॅमेरा आणि गुरवसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।